आकाशवाणी मुंबई केंद्र नभोनाट्य प्रसारित करत आहोत सून माझी सौदामिनी लेखिका शिल्पा चांदक्कर सादरकर्त्या तनुजा कानडे पूर्ण पात्र हिअर तुमचा रिपोर्ट ना हो एकदम नॉर्मल चिंता करण्यासारखं काहीच नाहीये काळजी करण्यासारखं काही नाही बघा बरं 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 या कुणाचा होता पप्पा फोन एका पेशंटचा ग आता बोल तुझ्या क्लिनिकचं उद्घाटन कधी करूयात गुण। पाडव्याला करूयात का पप्पा वा छान बघ आता क्लिनिकचं काम लवकर उरकायला हवं हो मी कम इन डॉक्टर येस इन अरे श्रीकांत तूच आहेस आहे हो हा हा ये बाईस इला ओळखलस नाही म्हणजे श्रीकांत ही माझी मुलगी डॉक्टर सौदामिनी हॅलो ही सौदामिनी हो oh. वाव wow, खरंच किती बदललीस तू सॉरी पण तुम्हाला पाहिलं तेव्हा वाटलं असेल कोणी पेशंट वगैरे अरे श्रीकांत डॉक्टर झाली म्हणून काही ए सौदामिनीची अहो सौदामिनी नकोय म्हणायला सौदामिनी हा प्राध्यापक श्रीकांत आचार्य इंग्रजीचा प्राध्यापक आहे आणि गंमत म्हणजे आठवणीचा पक्का आहे बेटा <laughs> पप्पा यांनी जरी मला ओळखलं नाही तरी मी ओळखलं होते यांना बोल आमच्या वहिनी साहेब काय म्हणतायत डॉक्टर त्यासाठीच आलो होतो आईच्या गोळ्या संपल्या आता पुढे काय गुण तर काढी इतका येत नाहीये उलट आता तर मला आई जास्तच अशक्त वाटते थंड हवा पडल्यापासून किंचित दम्याचा त्रास होतोय असं वाटतं डॉक्टर सारखी तक्रार करते झोपेच्या गुळ्याशिवाय झोपच नाही लागत तिला पप्पा यांची आईला असं काय झालंय गंभीर स्वरूपाच म्हटलं तर गंभीर कारण रोगाचं निदानच होत नाहीये बघ आणि मला एक सांग जर निदान नाही झालं तर उपचार तरी करणार कसे आपल्या पेशंटवर आपण सौदा मी माझी आई कशाने आजारी आहे माहीत नाही ताप नाही डायबिटीस नाही बीपी नाही पण पण तरी ती आजारी आहे अंथरुणाला खिळून आहे एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चिडत असते तिच्या मनावरचा आजकाल ताबाही सुटत चाललाय कसल्या तरी काळजीत असल्यासारखी वागते तिला एकसारखा एकसारखा सुनमुख पाहण्याचा ध्यास लागलाय तुमचं तुमचं लग्न व्हायचं आहे हो आणि तिलाही हे माहीत आहे की मी कधीच लग्न करणार नाही म्हणून बरं ते जाऊ दे तर डॉक्टर घरी येत ना तुम्ही ते म्हणजे आईने बोलावलंय खरं म्हणजे डॉक्टर तुमची व्हिजिट मिळून जरा चार धीराचे शब्द सांगायचे बस अहो श्रीकांत रिलॅक्स रिलॅक्स कधी बरी होणार माझी आई मॅडम तुम्ही तरी सांगा ना का नाही होणार श्रीकांत तुमच्यासारखा कर्तृत्ववान मुलगा आणि तुमच्या बाबांसारखा वकील साहेबांसारखा आनंदी नवरा असल्यावर का नाही बऱ्या होणार त्या तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं येतोय मी बरं मॅडम येतो मी बोल सौदा मीने तुझं काय पप्पा श्रीकांतच्या एकूण बोलण्यावरून की ही डिप्रेशनची केस आहे खूप बायकांना वयाची पंचेचाळीस पन्नास वर्ष उलटली की असे सौम्य अटॅक येतातच पण डिप्रेशनमुळे बाईचा एवढा लाळागोळा बाई चालत नाही वकील साहेबांनी त्यांना फिरायला खुर्ची आणली चाकांची आता बोल पप्पा अवघी माया प्रेम देऊन आपलं करिअर पणाला लावून जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला करते आणि जेव्हा तो केवळ त्याच्या स्वतःच्या हट्टासाठी तिची छोटीशी इच्छा पूर्ण करत नाही तेव्हा कुठलीही संवेदनाक्षम स्त्रीची अशीच अवस्था होणार तसंच झालंय श्रीकांत आईचं बर तुझ्या क्लिनिकची काय खबर सांगते ना नाही काम कुठपर्यंत आलंय पप्पा आता आपल्याला एका इंटिरियर डेकोरेटर कडे जायचंय आमच्या शाळेतली समृद्धी इंटिरियर डेकोरेटर हो पार्क साइड घर आहे तिचं आणि त्याच तिच्याच घरात ऑफिस थाटले तिने एअर कंडिशन हा तर रात्री नऊ नंतर नक्की जाऊयात तुझ्या मैत्रिणीकडे चालेल ना ओके पप्पा तोपर्यंत तो मला श्रीकांतच्या आईची जरा फाईल द्याल वाचायला हो हो तू या केस मध्ये लक्ष घालावस असं मला वाटतं आई ए आई एटतेस झोप नाही ना लागली गंधर्वांची कॅसेट ऐकता ऐकता आई, आई। अग बघ तरी कोण आलंय कोण रे राजा का आलाय अरे राजा भीमसेनांची नवीन कॅसेट का आणलेस अगं कुमार गंधर्व कुठे रे ऐकलाय मी अजून आई ग पण श्री राजाला म्हणावं कॅसेट हवी असेल तर घेऊन जा हो जास्त ऐकवत नाही रे आता आई अगं पण भिंतीकडेच का बघत बसायचं आणि माझ्या बरोबर आज राजा नाही आलाय आई नमस्कार करते कोण रे हे श्रीकांत आई गो। बाई सो बाळ आई हिला ओळखलं नाहीस अगं ही सौदा मी नाही आठवत रे आई लहान असताना गाईड मध्ये होते ना तेव्हा नेहमी तुमच्याकडे यायची काही काम मागायला आणि आठवत त्यावेळी बंगल्या भोवतीच्या झाडाला पाणी द्यायला मला फार आवडायचं हो हो आठवलं केवढी मोठी झाली सौदामिनी आणि हो किती श्रीकांत <laughs> <laughs> सौदामिनीला खुर्ची तरी दे रे बसायला <laughs> नको नको बस <laughs> आई मी तुमच्या शेजारीच बसते मी काही कोणी परकी नाहीये पण पहिल्यांदाच येतेस ना तू आमच्याकडे आई रागावणार नाहीस ना तू आपल्या श्रीवर काय रे श्रीकांत कारण आई आम्ही आम्ही लग्न केले खरंच कायरी लबाडा पत्ता सुद्धा नाही लागू दिलास हो ही सौदा मिनी सून का माझी छान आहे हो खरंच खूप आवडली हो मला माझी सून पण जरा कल्पना दिली असतीस तर खरंय पण तुम्हाला मी कल्पना द्यायला हवी होती जरा चुकलंच माझं असू दे हो लग्न केलंस यातच आनंद आहे हो आम्हाला श्री सौदामिनी दोघांनी नावं घ्या बघू <laughs> <laughs> काय आई तू तरी अगं नाव कसली घेत आहे इथे दिवसातून हजार वेळा एकमेकांची नावं घेतली जातात तरी म्हणे नावं घ्या तुम्ही बायका ना नाही नाही ना 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 नावं घेत आहेत माणूस चंद्रावर जाऊन आला आणि इथे चंद्र सूर्याला साक्षी ठेवून नावं घ्या नाव घ्या घे घे सौदा मिनी नाव घे असू या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही किती आनंद दडलाय नाही कळायचं तुम्हाला पुरुषांना नाही काय <laughs> अरे, अरे आनंद अरे मी काय पाहतोय काय श्री अरे तुम्ही सगळेजण चक्क हसताय हो वकील साहेब ही तर हसण्याची आनंदाची सुरुवात आहे का बो आपल्या श्रीने गुपचूप लग्न केलंय ही तुमची सून सौदामिनी सौभाग्य होती भावा पण सुनबाई अरे आमच्या भीष्माने प्रतिज्ञा मोडली म्हणायची काय श्री अखेर तुझ्या नाटकाचा पडदा पडदा म्हणायचा छे हो बाबा पडदा कसला पडला आता तर रंग भरायला सुरुवात झाली आहे बाबा जरा येतोस मी वॉश घेऊन श्री अरे हे श्री अहो किती ओरडताय इतकं वाईट झालं तरी काय म्हणेल आपली नवीन सून हा सुमेध तुझ्या त्या गाण्यापेक्षा कमीच ओरडतोय मी आणि मला सांग का नको ओढू अगं इतके दिवस न बोलून माझे ओठ आणि जीभ कंटाळली आहे बघ मला बोलवत नाही हो फार पण का आहे का सांग सुमा कितीतरी दिवसांनी मी तुझ्या तोंडून आज काहीतरी ऐकतोय ऐकते आपल्या आईना काहीही झालेलं नाहीये फक्त मानसिक दडपण आहे आता मी आले आहे ना काही दिवसातच त्या हिंडाय फिरायला लागतील बघा वा वा खरंच तुझ्या शब्दाने मोठा दिलासा वाटला मला अरे आपण बोलत काय बसलोय ओ ह्या ना कुणी कॉफी देता का श्रीपती अरे श्रीपती झकास कॉफी आण जी बाई आणि हो गोडा थोडाच रांधो काहीतरी हो। हे बघ नवीन वहिनी साहेबांनाच विचार काय करायचं ते जी जी वा सुमा आयडिया झकास आहे सुनबाई काहीतरी झक्क बेच सांग बघू बाबा मी तुमची सून म्हणून आले असले ना तरी तुम्ही मला मुलगीच म्हणा आणि मला सौदामिनीच म्हणा मला नाही आवडत ते सुनबाई आणि बिनबाई म्हटलेलं बर राहिल जशी आमच्या सुनबाईची इच्छा बघा ना <laughs> पुन्हा पुन्हा बाबा मला सुनबाई म्हणतायत <laughs> 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 त्रास होतोय का पाणी प्या थोडस सा। वहिनी साहेब अगो वहिनी साहेब कॉपी झाली बघा घेऊन जा की आले आले आवडली हो मला माझी सून कसा अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय नाही आता मी मरायला मोकळी झाले घ्या बाबा कॉफी आणि आई तुम्ही घ्या आणि अशी मरायची भाषा आता एकदम बंद मरायला काही तुमचं वय झालंय आता मी आले आहे ना छान टुणटुणीत तुन बऱ्या होणार तुम्ही आई बाबा तुमची ही सून काही फक्त सून म्हणून या घरी सून नाही मुलगी आहेस तू माझी बाबा ओई पोरी। पोरी होती मला। नाहीं हो। हो हो ही ना माझी ही भेटीच आहे बाबा तुमची ही मुलगी या घरात केवळ एक ग्रहणी म्हणून एक ग्रह कृत्यदक्ष बायको म्हणून किंवा आज्ञाधारक सून म्हणून नाही आली ती एक माणूसोपचार तज्ज्ञ आहे आणि आईसाठी आजपासून तिच्या सेवेत हजर झाली आहे काय डॉक्टर बाई वा वा सौदा मिनी हिला असा सज्जड दम भरणार चोवीस तास हिच्यावर लक्ष ठेवणार कोणी माणूस नुसतं माणूस नाही तर आपलं माणूस हवंच होत बघा आई बाबा काय म्हणतायत ते आता मात्र तुम्हाला आमचं ऐकावंच लागणार जरा उठून बसा बघू कॉफी प्यायला नाही कपोरी तेवढं बळ नाही राहिलं या कुडीत आता आई डॉक्टरीन बाई जसं सांगतात तसं आहे <laughs> हे हो काय श्रीकांत बघा ना कसे चिडवत ते श्री का रे चिडवतोय त्या पोरीला उठत नाही ना आई आता आत्मविश्वास नाही राहिला ग पोरी माझ्यावर तर विश्वास आहे ना तुमचा उठा बघू हळू हां आणि ही कॉफी अशी प्यायची वा छान वाटलं हो कॉफी प्यायल्यावर आई मी श्रीपतीला मदत करायला जाऊ हो अरे श्री हिला आपलं घर दाखव बघू हे सौदा झालं औरुण अहो पण अजून झोपला नाही वा काय छान कॅसेट आहे हाच एक विरंगुळ आहे बघ माझ्या जीवाला पण आता नाही बेटी तू आलेस ना था। कसा चा चा आता कसा वाटला तुला आमचा बंगला सुंदर आहे श्रीकांत सांगत होते बंगल्या भोवतालचा बगीचा तुम्ही फुलवलात म्हणून होय सगळी झाडं मीच लावलीत बघ पण आता मात्र त्याची निगा श्रीपतीच राखतो खर तर हे तुमचं आवडतं काम तुम्हीच करायला हवं आई बैस ना ग उभी का आता सांग घरी कोण कोण असतं तुझ्या मी आणि पप्पा म्हणजे डॉक्टर पूर्ण पात्रे हे माझे वडील म्हणायचे म्हणायचे म्हणजे का काय पोरी आई मी आठ दहा वर्षाची असताना माझे आई वडील एका मोटार अपघातात वारले अगं बाई काय सांगतेस हो पण डॉक्टर पूर्ण पात्रेने मलाच मुलगी मानले पण बाळ तुला न मिळालेलं आईचं प्रेम देण्याचा मी प्रयत्न करेन हो पण त्यासाठी तुम्हाला बरं व्हावं लागेल तुम्हाला सांगू काय अहो दुःख कुठल्याही प्रकारचं असलं तरी त्या दुःखाला आपण असं शरण नाही जायचं अहो फक्त माणूसच हसू शकतो मग आपण ह्याचा उपयोग पुरेपूर का करू नये आई वा वा काय छान सुनबाई बाबा अरे हो नाही का अगं पोरी लक्षातच नाही राहत बघ सुमे अगं पोरीला जाऊ दे झोपायला जा हो सौदामिनी जा तू श्रीकांत वाट बघून बघून कंटाळला असेल आपल्या लाडक्या सूनबाईला सोडाल तरच ना त्या जाणार आई बाबा मी तुम्हाला सांगते मी आणि श्रीकांत जोपर्यंत आई पूर्ण बऱ्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात करणार नाही मग काही तुम्हाला जन्मभर नको एकत्र एक यायला माझी तर जगण्याची आसक्तीच संपले आता ग मी कसली बरी होते बाबा तुम्ही सांगा ना आईना या नक्की बऱ्या होतील आई अहो तुमचा आजार हा शारीरिक आजार नाहीयेच मुळी ती एक तुमच्या मनाची अवस्था आहे ज्याचे पडसाद तुमच्या शरीरावर अपरिहार्यपणे उमटले बाबा अपरिहार्य शारीरिक बदलाला औषधी उपचाराची नाही तर दिलाशाची आणि सोबतीची आवश्यकता आहे परमेश्वर तुझ्या प्रयत्नांना यश हो मुली काळजी करू नका बाबा तुम्ही झोपायला जा आईंना काही हवं नको असेल तर मी बघेन गुड नाईट जरा येता का ही फुलं कशी अरेंज करायची सांगा ना आई ग हे पाय मेले सौदामिनी जरा माझी काठी दे ग अगं माझ्या झाडांना कोणी पाणी वगैरे घालता की नाही ह्या श्रीपतीला तू गावी पाठवून दिलस आणि तू एकटी तरी काय काय करणार ग पाहिलीत ना तुम्ही तुमच्या लाडक्या झाडांची अवस्था तेच म्हणते मी आता आजपासून या झाडांना पाणी तुम्ही द्यायचं सांभाळा बाई तुमची झाडं तुम्ही मला नाही जमत मी हो हो तुम्ही अगं माझ्याशिवाय माझ्या झाडांची निगा कोण टाकणार एक्झॅक्टली आई अहो लहान मुलांना आपण जसं प्रेम देतो तसंच प्रेम या झाडांनाही द्यावं लागतं तर ती झाडं जोमानी बहरतात त्यांनाही आपली प्रेम भावना आपुलकी सगळं सगळं समजतं आणि मग माणसासारखी ती सुद्धा मोहरतात बहरतात खरंय तुझं बेटी मी माझ्या शरीराभोवती एक कोश निर्माण केला होता पण सौदामिनी आता त्यातून मला बाहेर यायचंय तुम्ही जरूर बाहेर याल हा पाईप बघू आई आणि घाला जरा झाडांना पाणी मी चहाच चा बघते बाबा वेळ झाली तू हो मी एकटीच राहू सुटी उभी राहू अग हे आले वाटत आणि हे काय श्रीकांतही दिसतोय यांच्या बरोबर अरे सुमे किती दिवसांनी तुला आज बागेत बघतोय सुमा वा सौदा मिनी सौदा मिनी काय झालं हो आत गेले जरा ती चहा आणायला हे सुमा अग फार फार बरं वाटत बघ आज मला अग पूर्वीची हरवलेली सुमा मला परत मिळते आणि काय हो ग चला चला गरम गरम चहा घ्यायला अगं हो त्या तुमच्या भक्तिकीत मंडळाच्या साठेबाई भेटल्या होत्या काय म्हणाल्या साठे बाई बडा सौदा अगं पूर्वी सुमानीच त्यांच्या भक्तिकीत मंडळाची स्थापना केली काय सांगताय का बाबा तुमच्या मंडळातर्फे स्पर्धा आणि त्यासाठी तुमचं मंडळ तुला परीक्षक म्हणून बोलावणार आहे मला नको ग बाई ते काय नाही बाबा आता त्या मंडळातल्या बायकांना म्हणावं मिसेस सुमन आचार्य परीक्षक म्हणून काम जरूर बघतील मी जाईन त्यांना घेऊन वेलकम वेलकम टू अवर स्वीट होम सौदा मिनी पहिल्यांदाच तू आपली गाडी घेऊन गेलीस म्हणून काळजीत होतो हो ओ, तुम्हाला सांगते मी तुमची मुलगी कार चालवण्यात इतकी एक्सपर्ट आहे की काही विचारूच नका बोल कसा काय झाला कार्यक्रम खरच इतक छान वाटतंय म्हणून सांगू ते पूर्वीचे दिवस मला परत आठवले बघा तुझा आनंद तुझे छंद तुझं व्यक्तिमत्व असंच वाढत जाऊ यात आपल्या सुनबाईचा वाटा आहे हे आपण विसरता कामा नये बाबा ओके ओके सौदामिनी रिअली यु आर really ग्रेट आई आता खूपच बरी झाली आहे पण तुम्ही असे उदास का तुझ्या सहवासाची सवय झाली आहे सौदामिनी खरच आभारी आहे मी तुझा पण त्यात आभार कसले श्रीकांत मी एका डॉक्टरचं कर्तव्य केलं मन प्रसन्न असलं की शरीरही साथ देत खरंय सौदामिनी तुझी सोन पावलं आमच्या घरात उमटली आणि या घरात लक्ष लक्ष दीप उजळले वादळात भरकटणाऱ्या आमच्या जहाजांना तू जणू दीपस्तंभ झालीस मला आज कळलं स्त्रियाही निस्वार्थ बुद्धीने काम करू शकतात तुमच्या आईसाठी आणखी एक गोष्ट कराल बाई साहेबांनी हुकुम करावा बंद आहे श्रीकांत येस मॅडम उद्या स्वयंवरची तिकीट काढून आणत तिकीट काढून आणली म्हणूनच समज काय का सौदा मिनी आपल्याला जायचंय तरी कुठं ओळखा बघू महालक्ष्मीच्या मंदिरात तुझ्या दवाखान्यात नाही मग हरले बाई मी सांगू दादा ते आले ना दादा ते आले ना अय्या तिकीट काढले स्वयंवरची श्रीकांतने आणली काढून पण तुम्हाला एक विचारू काय ग नाही म्हणजे श्रीकांतने आतापर्यंत लग्न का नाही हो केलं काय नाही आय मीन इतके दिवस काय खूळ डोक्यात घेऊन बसला होता काही कळत नाही पण ते जाऊ दे आता तर मला माझी सून मिळाली आहे ना आता मी कधीही आजारी नाही पडणार पण तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही आजारी होतात म्हणून ती तुमच्या मनाची एक अवस्था होती ज्याचा परिणाम तुमच्या मनावर पर झाला होता पण आई आपलं मन इतकं कमकुवत असता कामा नये कुणाच्या येण्याने बहरायला आणि कुणाच्या जाण्याने कोमे जायला आपलं मन नेहमी आपल्या ताब्यात असायला हवं हो। जाऊ दे ग आता त्याची चर्चा हवी कशाला कारण हे तुम्हाला कधीतरी सांगायलाच हवे तुमची सून तुम्हाला कधी अंतर देऊ इच्छित नाही पण समजा काही कारणाने गेली तर अय्य बाबा आणि श्रीकांत दोघे एकदम एक मिनिट काय आ, या साड्या आहेत आणि या अबोलीच्या वेड्या दोघी पटकन तयार व्हा बर दुपारचं लंच बाहेरच घ्यायचं ठेवलं आणि नंतर नाटक <laughs> तुम्ही चौदा मिनी जा बघू लवकर तयार व्हा लग्नाला जातो मी द्वारकापुरा लग्नाला आधीच नाही का, का सांगायचं मग श्री आपलं घर किती चेंज झालं नाही रे हो बाबा ती मळगड ती उदासीनता ती काळोखी कुठे गेली रे श्री लग्नाला जातो मी द्वारकापुरा लग्नाला जातो मी द्वारका का पुरा अरे हो ही सौदामिनी मिनी शिरली नाही का घरात प्रकाश देणारी लखलकणारी घरात आशेचा किरण सोडणारी सौदामिनी मिनी श्रीकांत ह्याचं क्रेडिट मात्र तुलाच द्यावं लागणार मला ते कसं काय अरे सौदामिनीशी मिनीची लग्न हा तुझ्या आयुष्यातला प्रथमच तू घेतलेला एक महत्वाचा आणि चांगला निर्णय आहे आवडलं नाटक वा वा अप्रतिम खरंच कीर्तीने रुक्मिणी अगदी मूर्तीमंत उभी केली होती बघ तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय का, का? नाही का पोरी आणि का वाटेल मला थकल्यासारखं माझी सून होती ना माझ्या बरोबर आणि मी तुम्हाला सांगितले ना आपलं मन इतकं कमकुवत असता कामा नये कुणाच्या येण्याने किंवा कुणाच्या जाण्यानी आपल्या मनाचं आणि पर्यायाने आपल्या शरीराचं संतुलन का बिघडव द्यायचं आता तुमची तब्येत मी नसल्यावरही बिघडता कामा नये असं बोलू नकोस मला सोडून तू कधीही जाऊ नकोस सांग जाणार नाहीस म्हणून आई नाही म्हणजे गोष्ट आहे श्रीकांत पप्पांच्या दवाखान्यात आले होते त्यांनी तुमची सर्व केस मला सांगितली ती ऐकल्यावर मला असं जाणवलं की तुमचा आजार जर बरा करायचा असेल तर श्रीकांतनं बायको आणायला हवी आईंनी सुनमुख पाहायला हवं आई आई तुझी अगतिकता माझ्यानं बघवे ना निमित्त काय झालं पण ती बरी झाल्यावर तू अंतरुणातून उठायला तयार नव्हतीस इतकं सर्व गुण संपन्न इतकी ऍक्टिव्ह माझी आई ह्या आजाराने लोळा गोळा झालेली माझ्या उघड्या डोळ्यानं बघवत नव्हतं मला आणि आजार तरी कसा ज्याचं निदानच होत नव्हतं म्हणून डॉक्टरीबाईंच्या सांगण्यानं आम्ही नाईला जण हे लग्नाच नाटक केलं लग, ना अरे तुझ्या आईला फसवताना तुला लाज नाही वाटली आणि सौदामिनी अगं तू सुद्धा असं माझ्याशी मेणाहूनही मऊ असलेलं तुझं मन प्रसंगी वज्राहूनही कठीण कसं झालं ग सौदामिनी मुली हे नाटक का केलंस तू सुनेच खोट्या प्रेमाचं माझ्या सुमाच्या हळव्या मनाचा फायदा करून घेतलास तू पण बाबा आईच्या तुमच्या फायद्यासाठीच ना खोटं बोलावं लागलं दुसऱ्याच चांगलं होत असेल तर एक शब्द बोलू नकोस माझ्याशी चालती होतो आत्ताच्या आत्ता गरज नाही मला सुनेची हो आणि ह्या मुलाची आई पण कसं सांगू मी तुम्हाला आई मी नाटक नाही केलं माझी आपुलकी माझं प्रेम माझा आधार हे सगळं खरंच का तुम्हाला एक नाटक वाटलं पण मला सांगा आई श्रीकांतने माझ्याशी लग्न तरी का करावं हो मी तर एक अनाथ मुलगी कोण म्हणेल तुला तू तु अनाथ आहेस दुसऱ्यांना शारीरिक आणि मानसिक आधार देणारी तू सूनबाई मी तुझ्यावर फार फार प्रेम करते ग मी तुलाच माझे सून मानलय श्री बेटा खरंच का तुला सौदामिनी हो आवडत नाही खूप खूप आवडते आई आणि म्हणूनच मला लग्न करायचं नाही तिच्याशी आपल्या स्वप्नातील सुरेख कल्पना सत्यात उतरली की बेसूर बेडप होते माझ्या सर्व मित्रांचे संसार उद्ध्वस्त झाले आई आई अशानं लग्न केल्यावर एकमेकांची ओढ नाहीशी होते प्रेमापेक्षा तडजोडीला जास्त महत्व येतं का का आई या सगळ्याची उत्तरं आहेत आपल्याजवळ श्री हे खूपसं आपल्या साथीदारावर आणि त्याच्या समंजसपणावर अवलंबून असतं बेटा तुझ्या बाबांनी कोर्टात अनेक खटले चालवले पण घरी फुलवली ती प्रीतीची बाग नाही नाही आई नाही मलाही मान्य नाही आहे कारण कारण लग्न हा जुगार आहे कधी कधी तर सर्वस्वाची होळी करणार अरे लग्न हा जुगार आहे तर खेळून दाखव आणि समृद्धी खेचून घे स्वतःकडे पण बेटा लग्न हा जुगार नाही आहे एक सोहळा आहे समृद्धी आहे दोन शरीराबरोबरच दोन मनांचं देखील मिलन आहे सौदामिनीचा मनाचा काही विचार करशील की नाही बेटा श्री तुम्ही हे सर्व केलं ते माझ्यावरील प्रेमामुळेच ना हो आई पण मग आपल्याला उद्याच्या उद्याच निघायला हवं कुठे पुण्याला पण कशासाठी तुम्ही अपराधाची शिक्षा भोगायला लग्नाचं नाटक करताय होय अरे बाळानो हे नातं असं असतं की स्वप्नात जरी लग्न केलं ना तरी खऱ्या आयुष्यात निभवावं लागतं अगं आई पण जसं लग्नाचं नाटक केलं तसंच आमच्यासाठी आता लग्न करावं लागेल बाबा नाही तुम्ही म्हणता तर करीन लग्न सुनबाई आमच्या सगळ्या मित्रांना बोलवणार आहे मी त्यावेळी तुझी ओळख करून देणार आहे डॉक्टर सौदामिनी आचार्य माझी सून आकाशात तळपणारी स्वयंसिद्धा सौदामिनी माझी सून सौदामिनी सांगा ना, ना। आम्हाला सारखं सूनबाई म्हणून चिडवतात आम्हाला नाही आवडत श्री तू तरी सांगणार आहे तुमची सून नाहीये होती तुमची लाडकी लेख आहे मी मात्र माझ्या लाडक्या सुनेला म्हणणार आहे सून माझी सौदामिनी <laughs> सून माझी सौदामिनी हे नभोनाट्य आपण ऐकल्यात लेखिका शिल्पा चांदकर भूमिकेनुसार पात्रपरिचय डॉक्टर सौदामिनी श्वेता पांड्या सुमाताई निलिमा टिळेकर ॲडव्होकेट आचार्य अरुण होर्णेकर श्रीकांत अवधूत भिसे आणि डॉक्टर पात्रे जावेद शेख निर्मिती सहाय्य विनायक मोरे सादरकर्त्या तनुजा कानडे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती